कसं तुम्हाला एवढं इंटरेस्ट होऊ दे त्याच्यात पाय, तुम्ही सगळं तोड फोडून ती पाच वर्ष तिथे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर न्यू व्लॉग. तर आता वाजले 10:30 आणि आता आमचं उठून वगैरे आम्ही फ्रेश वगैरे झालोय. तर आता करायचा आहे नाश्ता, त्यासाठी आता मी वरती जाते आणि मला ना ओपनिंगला जी साडी घालायची ना तिच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना ते पण स्टिच करायचंय, त्यासाठी मला ब्लाऊज वरती ठेवून यायचंय. तर आता आले मी वरच्या बाल्कनीत आणि आजचं वातावरण आहे ना एवढं भारी झालेलं आहे ना, म्हणजे ऊन पण नाही, मस्त थंडी थंडी हवा येते आणि खूप छान वातावरण झालेलं आहे. फक्त उद्या पण असंच वातावरण राहावं, कारण की उद्या आम्हाला ना जायचं आहे, त्यामुळे मग असंच वातावरण असल्यावर छान वाटतं ना, ट्रॅव्हलिंगला भारी वाटतं असं वातावरणात. ना असं झाड आहे, तिच्यावर चिमण्या वगैरे येतात ना, तर खूप भारी वाटतं. खालच्या बाल्कनीत तर आम्ही कधी जातच नाही, पण वरती खूप भारी आहे. तर आता वाजले 12:30 आणि आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि ऋषी सुद्धा शॉपवर गेलाय. आणि काय झालं माहिती का, सकाळपासून ना आम्हाला एक टेन्शन होतं की लाईट नको जायला, कारण की व्हॉट्सअपला पेपरला वगैरे होतं की आता एकदा जर लाईट गेली तर येणार नाही आहे कितीतरी तास, 72 hours की काहीतरी येणार नाही आहे, कारण कोणता तरी संप चालू आहे त्यामुळे. तर त्याच टेन्शनमध्ये आमची लाईट गेलेली आहे आणि आता माहीतच नाही आहे किती वाजता येणार आहे, काय येणार आहे, काहीच नाही माहिती आहे. तर आम्ही फार टेन्शनमध्ये, कळतच नाही आहे काय करावं. आता मी ऋषीला कॉल करते, त्याला विचारते शॉपवर वगैरे लाईट आहे का, कारण आपला कालचा ब्लॉग सुद्धा अपलोड करायचा बाकी माझ्याकडून. मला तर खूप मोठं टेन्शन आलंय लाईट गेली म्हणून. तर आता फायनली ना आमची लाईट आलेली आहे आणि मला फार टेन्शन होतं लाईट येते की नाही येते, तर मी पटकन आता व्लॉग एडिट करते आणि व्लॉग अपलोड करून देते, म्हणजे मला लाईट गेली तरी मला काही टेन्शन नाही. तर आता उद्याला ना आम्हाला मालेगावला जायचं आहे, त्यासाठी मी इथे ना ड्रेस वगैरे काढते, कारण की तिकडून आम्हाला ना कुठेतरी जायचं आहे. तर तुम्ही गेस करा आम्ही कुठे जाणार आहे तिकडून. आणि खूप छान छान व्लॉग याच्या पुढचे पण, खूप भारी व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहे. उद्याचा व्लॉग, परवाचा व्लॉग खूप मस्त होणार आहे, व्लॉग मिस बिलकुल नका करूयात. तर मी त्याचेच कपडे वगैरे इथे काढलेत, आता ऋषीला पण काढायला लावेल आणि ऋषीचे शूज आहे, मला बॅकपॅक पण करायची. आणि आता माझा व्लॉग वगैरे एडिट करून झालेला आहे आणि मला आता काहीच काम नाही, त्यामुळे मी आत्ता मेहंदी काढणार आहे. ऍक्च्युली मला कालच काढायची होती पण काल पॉसिबल नाही झालं, कारण की आम्ही बाहेर गेलो होतो रात्रीला, त्यामुळे मी आता काढते, कारण की मला दिवसभर तसंही काही काम नाही आहे म्हणून मी आता मेहंदी काढत बसते. आणि माझा ना इतका हेअर फॉल होतोय ना, मला काहीच कळत नाही मी काय करू, कारण ते कलर वगैरे ते डॅमेज झाले ना केस, तेव्हापासून खूप हेअर लॉस होतात माझे. तर मी म्हटलं आता आहे ना मी एवढे छोटे केलेलेच आहेत ना केस, तर मी आता त्याची प्रॉपर केअर घेणार आहे, कारण आपण ना जेवढे खालचे जे मेलेले केस असतात ना ते जेवढे कट करत चालतो, जे स्प्लिट एंड्स वगैरे असतात ते कट करतो ना, तेव्हा आपली हेअर ग्रोथ आहे ना चांगली होते आणि तेव्हाच इथून पण केसांची ग्रोथ चांगली होते. त्यामुळे मी आता आहे ना हेअर ऑइल वगैरे लावणार आहे आणि मी अनियनचं हेअर ऑइल आहे, ऋषीचंच आहे पण मी यूज करणार आहे, कारण की खूप मस्त आहे, त्याचा रिझल्ट खूप छान आहे. आणि मी ना प्रत्येक हेअर वॉशच्या आधी ऑइल लावत जाणार आहे केसांना, कारण चांगलं राहतं, जास्त डॅमेज होत नाही केस. आताचे शॅम्पू वगैरे पण ना फार हार्ड असतात, त्यामुळे आधी जर आपण ऑइल मसाज वगैरे केली ना तर हेअर जास्त तुटत नाही वॉश केल्यावर, किंवा वॉश करताना जास्त डॅमेज होत नाही हेअर्स, त्यामुळे मी आता डेली जेव्हा पण वॉश करणार आहे ना त्याच्या आधी हेअर ऑइल लावत जाणार आहे. तर आता मी ऑइलिंग वगैरे केली आहे आणि आता मी काय करते मसाज करते याने, पण मला याने मसाजच करता येत नाही, कारण की ते माझ्या हातात आहे ना फिटच बसत नाही, ते सटकून जातं माझ्या हातातून. तरी मी ट्राय करते आता जमतं की नाही जमतं. तर आता वाजले 4:30 आणि आत्ता मी आंघोळ केली आहे, कारण इतका वेळ आहे ना मी जरासं आवरत बसले होते माझं आणि व्हिडिओचे शेड्यूल वगैरे लावत बसले, कारण की 2-4 दिवस आता आम्ही इथे नाही आहेत, त्यामुळे मग कुठे नेट भेटतं कुठे नसतं, त्यामुळे मी शेड्यूल वगैरे लावून दिलेत व्हिडिओचे. आणि आता मला काढायचं आहे जे आम्ही तिकडे न्यायचं सामान आहे ना ओपनिंगला वगैरे, मला काय काय लागणार आहे ते मला सर्व काढायचं आहे. तर आता मला कळतच नाही काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं. तर हा नेकलेस आणि हे कानातले मी घालणार आहे, कारण की माझी साडी सुद्धा अशाच कलरची आहे, हे मॅचिंग आहे म्हणून हे ठेवते. आता बँगल्स तर मला नाही वाटत याच्यावर बँगल चांगल्या दिसतील, एका हातात तर मी वॉच घालेल तर वॉच पण घेते आणि एका हातात मी ब्रेसलेट वगैरे घालेल. तर आता एवढा सामान मी काढलाय आणि यात आहे ना, यात मी जे मला ज्वेलरी घालायची ना ती घेतलेली आहे आणि बाकीचं सामान मी या पाऊच मध्ये टाकते. तर मी जे साडी डिसाईड केली होती ना उद्याला घालायची, तर ती कॅन्सल झाली आहे,
तर आता मला कळतच नाही कोणती साडी घालायची, आणि मी त्याची ज्वेलरी सुद्धा काढून ठेवली होती, म्हणजे पॅक पण केली होती, तर ती पण काढून ठेवली आता. तर आता मी दुसरं काहीतरी घेते ज्वेलरी म्हणून, पण साडीच फिक्स नाही तर ज्वेलरी काय घ्यावी तर बघू आता. तर आता ना साडी पण फिक्स झाली आहे आणि मी ती याआधी पण वेअर केलेली, त्यामुळे मला तिच्यावर विश्वास आहे की ती साडी पटकन पण घालता येते आणि खूप छान पण दिसते. तर त्याच्यावरची ज्वेलरी वगैरे पण मी घेतली आहे आणि आता मी तुम्हाला आहे ना उद्याच डायरेक्ट साडी दाखवेल. मी ना मोठं पतलं आणलं होतं ना रिंग्स, तर ना त्याच्यात हेनिंगला पण मला ते समजत असणे. आपण हे वाचू एकदा. आता मी ते वाचलंय, आता बघू एकदा जोडचं का नाही. ते कुठे टायगरचं? हा ते काही लागत नाहीये, कारण की मी ते किती वेळच लावत बसलो होतो. पप्पाही तर आरोही दिदीचा ब्लॉग बघते आणि आपण आरोही दिदीचाच ब्लॉग. आणि हे माझं काल झालं लॉलीपॉप आहे, तर आता आपण हे ठेवून देऊ, कारण की हे काही कामाचं नाही राहिलं. आता आमच्या शाळेत आज टेस्ट होती आणि टेस्टचं माझं लर्नच नव्हतं झालं, कारण की मी दादा त्यांच्या सोबत गेलो ना, तर बरं झालं आज टेस्ट नाही घेतली, नाहीतर मग झिरोच मार्क पडले असते. आणि एक टेस्ट आहे मला, त्याच्यावर मम्मी पप्पाची साईन घ्यायची, तर आपण साईन घेऊ. ते डिक्टेशन वर्ड आहे ना, ते मॅमने सांगितलेली साईन. ओके, पप्पाची पण साईन झाली, आता आपण मम्मीची साईन घेऊ. मम्मी साईन करते आता. हे मम्मीची झाली साईन, तू का करत? मी पण देऊ काय? उद्या मेन म्हणजे माझा पेपर आहे, तर आज इतकी अभ्यास केला मी, म्हणजे मी ट्युशनला 3 वाजता गेलो होतो, 6 वाजता घरी आलो. तर आता आपण बॅग पॅक करू, कारण की उद्या आपला पेपर आहे. हे ठेवू इथं आणि आपण आता बॅग आणायला जाऊ. फायनली बॅग पण आणली, इतकं वाजे. थांबा मी दाखवतो तुम्हाला किती वाजे. आता मी वरती जाऊन बॅग पण आणली, कारण की मला हॉल तिकीट पॅक करायचं आहे, तर हॉल तिकीट पण आपण आता पॅक कर. आता पहिले आपण याचं स्टॅपलर काढणार. स्टॅपलर पण निघलं, आता मी सांगतो. आपण हॉल तिकीट करून मी तर मोबाईल लावून देतो. आपण हॉल तिकीट काढलं आपण, आपल्याला दोन्ही साईड मी दोन्ही ठेवले, मी असं ठेवलं ना, असं तर मग खायचं नाही दिसत, असं ठेवलं तर मग दोन्ही पण दिसते. मी असं ठेवणार काय मम्मी ब्लॉग घेते. अरे दीदी म्हणत होती तू काय करते, मी सांगितलं ब्लॉग घेते. हॉल तिकीट बसत असं मी काय बसतो आपण, आणि आता मी याच्यात हॉल तिकीट टाकले. आपल्याला चिकट टेप सापडायची. तर आज आमच्याकडे बनणार आहे अंड्याची भुर्जी. तिथं बनते फक्त आता अंडे टाकायचे बाकी तिच्यात. तर फायनली चिकट टेप पण भेटली, आता आपण चिकट टेप मी पॅक करू. हे असं पॅक केलंय आणि आपण आता बॅग पॅक करूया. चालू आहे बॅग पॅक करतोय. बॅग पॅक करतोय. उद्या सुट्टी पण तुला नाही ना? उद्या जायचं नाही का आपल्याला? तुम्ही दुपारी जाणार आहे ना? हा मी दुपारी नाही सकाळी जाणार आहे. जाऊ दे मग, माझं कॅन्सल झालंय. बर ओके. हा हो, तर व्लॉग मध्ये आता सांगितलंय हा तू की तुझं कॅन्सल झालंय. हो हा, 1 वाजेच्या नंतर चालले असेल तर मी 1 वाजेच्या आधी चालले. घेतलेत काय होईल? उद्या सुट्टी घेतलेत काय होईल? लय मेहनत घेतली ना मग पेपरच्या. बापरे, कोणती मेहनत घेतली हो मग? सांग ना कोणती मेहनत घेतली. आज मी 3 वाजता ट्युशनला गेलो, 6 वाजता घरी आलो. ही मेहनत, ही मेहनत पण केलंय. शायद पण लेबट केलं. आज टेस्ट घेतली म्हणून तर त्याची साईन घेतली. हो का? तर हर्षदचं नाही ते ऍडव्हेंचर चालू आहे, तर त्याच्या टेंट मध्ये झोपलेला आहे आणि त्याच्याकडे बघा मोबाईल स्टँड पण आहे आणि गोप्रो पण. तुझा गोप्रो दाखव. हा हर्षदचा गोप्रो आहे आणि हाताचा फोन आहे आणि ते काय डोरेमॉन वाला असच आहे का ते? आणि हर्षदची बॅग आहे आणि टेंट. बापरे, दोन दोन फोन आहे असे कड. तीन आहे काय अजून एक कुठे? हा 3 फोन आहे त्याच्याकडे. 3 ते पण आयफोन आहे सर्व. आणि हा कॅमेरा, हा कॅमेरा आहे. याच्यात हर्षद आहे ना शूट वगैरे करतो. हे बघा हर्षदचा कॅमेरा. खेळ खेळ कंटिन्यू कर. तर किती वेळानंतर ना, कालपासून माझं चालू होतं मेहंदी काढायची मेहंदी काढायची, तर फायनली आता मुहूर्त लागले आणि आता मी मेहंदी काढते. मालिकेवर इंटरेस्ट सगळं सोडून
कधी लग्न मोडतो तरी तुम्ही सगळं तोड पडून ती पाच वर्ष टिकली मालिका वाढत काम करते त्यापेक्षा जेवधार मधलं पाहिलं काही तरी हर्ष काय झालंय साफसफाई करतोय तर माझी मेहंदी झालीय पण ना त्या कोणला काय झालं होतं काय माहिती एवढा पातळ होता ना काढताच येत नव्हती थंडीमुळे झाला ना आणि थंडीमुळे वाळत पण नाही तर माझ्या हातावर इतक्या लवकर मेहंदी वाळते ना लगेच बिलकुल उष्णता आहे ना माझ्या अंगात जास्त त्यामुळे लवकर वाळते पण आज वाळतच नाही थंडीमुळे मी एक ट्रिक सांगू हा त्याला अर्धा तास तसंच ठेवायचं नंतर धुवायचं सगळे बघितलं ते डार्क जाते म्हणून मी लगेच मी तसंच करतो माझी पण तर डार्क होणार हो का मग मी आता धुऊन काढू का अर्धा झाला की जर नाही रंगली तर न डबल काढ तर आता आहे ना सिलेक्ट झालेलं होतं शर्ट आणि ते तरी सुद्धा याचं परत चालू आहे कुठाने आता एकदम बेस्ट दिसते ऋषी नको तुला जे आवडलं ते घाल तुला जर सांगितलं बेस्ट दिसते हा बेस्ट सांगितलं की तू ते घालत नाही काही करतो मग तू तुझं बघतो पण तोपर्यंत तू घालले घातल्यावर लागणार तुला कारण की हा ब्लॉग उद्या येणार आम्ही खोट कशाला सांगावं तुझी शपथ एकदम भारी दिसते ते ग्रे पॅन्ट पेक्षा हे छान दिसते ना अर्षद हे पण शर्ट भारी दिसते आणि ते पण छान दिसते ही ग्रे आहे ना हिच्यावर छान दिसते या शर्टवर आणि हिच्यावर छान दिसते तिथे हे घाल कारण की हे जरा आहे ना असं प्रोफेशनल पण दिसतंय जरा असं हे एकदम कॅज्युअल दिसतंय ना हे ओके मला सारखं मारत राहतो मारतो की नाही कंटिन्यू मारत राहतो बिलकुल जोरात मारतो डेमो डेमो हे बघा एक डेमो ना का तू बघ तस एक रोज मारत राहतो रोज अगं प्रेमाने मारतो बरं ठीक आहे तू पोट लाव मला कुठे गेलता हो उद्या कोणतं शर्ट घालणार ओपनिंगला सांग ना कोणतं तर ना काय झालं मी मेहंदी काढली होती ना तर ती मेहंदी मी धुऊन टाकली आणि मी तिच्यावर पाणी टाकलं ना हातावर थंडगार पाणी टाकलं तर मला फीलच झालं नाही कारण की हात इतका जास्त थंड पडला होता आणि सुन्न पडला होता ना कारण की मेहंदीमुळं आणि ती मेहंदी ना लवकर वाळतच नव्हती ओली ओलीच होती त्यामुळे ना मी धुऊन टाकली नाहीतर रात्रीला काय होईल तो हात वगैरे तोंडाला लागला ना मग तोंडावर पण ते उमटेल त्यापेक्षा म्हटलं धुऊन टाकू रंग आला तर आला नाही आला कारण मला एक हौस म्हणून मला एक काढू वाटत होती म्हणून मी काढले काही ओकेजन वगैरे नव्हता म्हणून मी धुऊन टाकली हा का परेशान करतोय काय माहिती मी काय केलं मी वॉशरूमला गेलो होतो अरे लाईट बंद केली अभिला विचार कोणी केला तू केला का मी खरंच नाही केला मी जेव्हा केला तेव्हा सांगते ना मी नाही केला हँडसम आहे हँडसम पोराला बघा चल्लो हा चल्लो सो गाईज तर आता वेळ झाली आहे झोपायची आणि खूप जास्त लेट झालं आज आणि उद्या आम्हाला ना खूप लवकर उठायचंय कारण की सेज आणि अभिजित दादा येणार आहे तर ऋषीला त्यांना पिकअप करायला जायचं आणि ते काय खातोय का माहिती काय ऋषी काय मला दे काहीतरी तू वास्त घे मस्त आहे पण खायचं नाहीये ते नाकाला लागले खायचं नाही ना क्रीम आहे फेस मसाज हो का ती कुठून भरून आणली तू अशी तू शिवाकडून तिच्या सारखं विचार नाही कोणी माझ्या ते डोक्याला लावायचं नाही का त्यात तिने कचरा भरला काल काय केलं त्याने ते पूर्ण कचरा पांगवला होता म्हणून मग मी तिथे मला नाही माहिती शोधतो तू कुठे पण ठेवत राहतो रे आणि मला विचारतो याला लटकवलेलं वगैरे बघ तिथे बघ बरं एकदा नाही तो कचरा त्या डस्टबिन मध्ये टाक मग लागलं अरे तिथे नको ना किती पण घर आवरत काहीच कामाचं नाहीये रोजच झालं आता हे असं रोज मी घर आवरून ठेवते आणि हा काहीतरी घाण करतो याला थोडं तरी कळलं पाहिजे लहान मुलींचे मेम्स बघितले का तू नाही बघितले मी मला बघायचे पण कशी नाचत्या ती एक आहे ना कशी नाचती कशी नाचते राशी अशी कशी तरी नाचते भारी बघ मी पाठवलेलं वाटतं तुला मग असं घाण नाही करू ओ
जॅकेट ते जीन्स वगैरे आज सुद्धा ते तसेच टाकून गेला होता. टॉवेल सुद्धा तसंच टाकून जातो. मग रोज 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 करत बसायचं का तेवढं काम? हा हो. तर चला, तुम्ही पण ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्क आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू, टेक केअर.